बघा, एका व्यापाऱ्याने एक टीव्ही 20% नफ्याने विकला. जर त्याने तो टीव्ही 25% नफ्याने विकला असता तर 50 रुपये जास्त मिळाले असते, तर त्या टीव्हीची खरेदीची किंमत किती? सर, प्रश्न सोडवायचा कसा? वस्तूची खरेदी किंमत काढणे ही माझी प्लेलिस्ट जरूर अभ्यासात, त्यामध्ये असंख्य अशा संभाव्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल. प्रश्न सोडवायचा कसा? लेकरांनो लक्ष द्या. प्रश्न: व्यापाऱ्याने एक टीव्ही 20% नफ्याने विकला. जर त्याने तो टीव्ही 25% नफ्याने विकला असता तर 50 रुपये जास्त मिळाले असते. बघा, टीव्ही 25% नफ्यानं विकला असता तर व्यापाऱ्याला 50 रुपये जास्त मिळाले असते. मात्र व्यापाऱ्यानं टीव्ही 20% नफ्यानं विकला. नफ्याच्या टक्केवारीतील हा फरक म्हणजे वजाबाकी करा 5%. नफ्याच्या टक्केवारीतील हा फरक 5% म्हणजेच ही 50 रुपये रक्कम. लक्ष द्याला तुमच्या. मग आता प्रश्न करा, अशी कोणती रक्कम आहे जिचे 5% म्हणजे 50 होतात? असा प्रश्न करा. अशी कोणती रक्कम आहे जिचे 5% म्हणजे 50 रुपये होतात? ही अशा पद्धतीची लयबद्ध सूत्रबद्ध मांडणी. ओके, अशी एक्स ही रक्कम आहे असं समजू. आता एक्स गुणिला 5% मांडायचे कसे? 5 छेदस्थानी 100, समोर हे 50. ओके, एक्स आणि 5 यांचा गुणाकार, 5x 100, समोर 50 रुपये. 5x ला एकटं करा, 50 कडे जाताना 100 गुणिला. आता लेकरांनो, एक्सला एकटं करा, 50 गुणिला 100 या पदासोबत हे 5 आता भागीला, आणि हा भाग लेकरांनो 10 जातो. x = 10×100 हा गुणाकार किती हो? 1000. हे उत्तर आलं रुपयामध्ये. एक्स म्हणजे त्या टीव्हीची मूळ किंमत किती, अर्थात खरेदी किंमत किती, यासाठी गृहीत धरलेलं चलपत. प्रश्नामध्ये त्या टीव्हीची खरेदीची किंमत किती असा प्रश्न, 1000 रुपये हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बीमध्ये दर्शवलेलं आहे. अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल तर वस्तूची खरेदी किंमत काढणे, तशात नाना प्रकारच्या प्लेलिस्ट गणिताच्या सर्वच इतंभूत घटकावर माझ्या प्लेलिस्ट अवेलेबल आहेत. वस्तूची खरेदी किंमत काढणे ही प्लेलिस्ट जरूर अभ्यासा, त्यामध्ये अशा पद्धतीच्या अनेक प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल. ओके.